नमस्कार, आज आपण बघणार आहोत मुंबई मधलं एक प्राचीन ठिकाण बाणगंगा। बाणगंगेला पोहोचण्याकरता सगळ्यात आधी ट्रेननी चर्नी रोडला यावं आणि चर्नी रोडवरून क्रमांक 105 101 तशात बरेच बसेस किंवा टॅक्सीनेही आपण वाळकेश्वरला येऊ शकतो। ग्रँड रोड या पश्चिम रेल्वेवरील स्थानकापासून टॅक्सी करून देखील आपण बाणगंगेला येऊ शकतो। गतिमान जीवनशैलीच्या आधुनिक धबडग्यात पुरातन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या अनेक वास्तू आणि ठिकाणं आजही मुंबईत अस्तित्वात आहेत। त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे बाणगंगा तलाव। मुंबई शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे माणसं सतत गर्दीतून मार्ग काढत घड्याळाच्या काट्यावर चालत असली तरी प्रत्येक जण आपला निवांत कोपरा शोधून काढत असतो। समुद्र किनारे, बागा, मैदाने या सार्वजनिक जागा लोकांनी ओसंडून वाहत असताना याच मुंबई अशी काही ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर खरंच आपण मुंबई शहरात आहोत का अशी शंका येते। मलबार हिलच्या एका छोटेखानी टेकडीवर वसलेल्या वाळकेश्वर मंदिर परिसरात असलेला पाण्याचा तलाव बाणगंगा या नावाने ओळखला जातो। मात्र तेवढीच याची ओळख नसून पौराणिक पार्श्वभूमी लाभलेला हा तलाव भूविज्ञान आणि स्थापत्यकलेचा एक उत्तम मिलाफ आहे। वाळकेश्वर परिसरात फिरत असताना एखादा तलाव या ठिकाणी असेल असे नवख्या माणसाला चुकून सुद्धा वाटणार नाही, कारण मुख्य रस्त्याला लागून आतमध्ये असलेल्या बैठ्या वस्त्यांनी या तलावाला वेढलेले आहे। बाणगंगाच्या गल्लीतून आत चालत गेल्यानंतर तलावाकडे जाणारी वाट निमुळती होत जाते आणि दगडी पायऱ्या लागतात। या पायऱ्या उतरून गेल्यानंतर अचानक समोर आयताकृती तलावाचे दर्शन होते। आकाराने हा तलाव फार मोठा नसल्याने नजरेच्या एका टप्प्यात सहज मागतो, पण तलावाच्या भौगोलिक स्थितीचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर आजूबाजूच्या एखाद्या उंच इमारतीवर जायला हवं। चहूबाजूंनी बांधलेल्या दगडी पायऱ्या, भोवताली दिसणारे मंदिराचे कळस आणि अथांग पसरलेल्या अरबी समुद्राच्या काठाशी वसलेलं हे छोटस तीर्थक्षेत्र असल्यासारखे भासते। तलावाचे बांधकाम शिलाहार राजाच्या काळातील म्हणजे 1127 सालातील आहे। त्यानंतर परिसराचे नूतनीकरण 1715 मध्ये झाले। येथील मंदिर 18व्या शतकात उभारले गेले। सध्याचे वाळुकेश्वर येथील वाळुकेश्वर मंदिर 18व्या शतकात उभारलं गेलं त्याचं कारण म्हणजे प्राचीन वाळुकेश्वर मंदिर हे पोर्तुगीजांनी तोडून टाकले होते। पूर्वीचे वाळुकेश्वर मंदिर हे सध्याचे जे राजभवन आहे तिकडे होते अशी समज आहे। निर्माण केला आणि म्हणूनच हे ठिकाण बाणगंगा म्हणून प्रसिद्ध झाले। ज्या ठिकाणी बाण सोडला ते ठिकाण टाकीच्या मध्यभागी एका खांबाद्वारे चिन्हांकित केलेले आहे। परिसरातील वाळुकेश्वर मंदिरात शिवलिंग प्रभू श्रीराम यांनी वाळूपासून बनवले असून त्यामुळे वाळुकेश्वर हे नाव पडल्याचे देखील सांगितले जाते। काळाच्या ओघात वाळुकेश्वर हे नाव वाळकेश्वर झाले असावे। बाणगंगाबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे काही अंतरावर समुद्र असून देखील तलावात गोड पाणी आहे। त्याचबरोबर पुष्कळ बदकही आपल्याला इथे बघायला मिळतात।
बाजूस काही दगडी वास्तू, कोरीव मूर्ती यांचे अवशेष देखील आहेत. बाणगंगा तलाव ही आयताकृती पाण्याची टाकी असून तलाव परिसरात पुष्कळ मंदिर आहे. तलावाच्या आत उतरण्यासाठी चहू बाजूंनी दगडी पायऱ्या, तलावाकडे येण्यासाठी बरेच प्रवेश मार्ग असून आत दिवे लावता येतील असे बरेच खांब देखील आहेत. तलाव हा एका झऱ्यामार्फत भरला जात असून तलावात मासे देखील आहेत. आज आधुनिकतेचा चेहरा लाभलेल्या मुंबईला फक्त अर्थकारणासाठी पाहिले जाते, परंतु काही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वस्तू आपले पुरातन नावलौकिक अजूनही सांभाळून आहेत. त्यापैकीच बाणगंगा तलाव आणि वाळकेश्वर मंदिर संकुल हे म्हणजे पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांना नेहमीच खुणावत असते. आयताकृती तलावाच्या चारही बाजूंना छोट्या इमारती आणि त्यातून डोकावणारी मंदिरं आहेत. त्यामध्ये परशुराम, श्रीराम, सिद्धेश्वर, हनुमान, काशीमठ, विठोमा रखुमाई, वाळकेश्वर, लक्ष्मीनारायण, गणपती, रामेश्वराची मंदिरं आहेत. तलाव तब्बल 50 फूट खोल असून चारही बाजूंनी विशिष्ट पद्धतीने दगडी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. चार छोट्या पायऱ्या आणि एक विस्तीर्ण सपाट पायरी अशी पायऱ्यांची रचना आहे. अशी रचना करण्याचे कारण म्हणजे तेथे पार पाडले जाणारे धार्मिक विधी. तलावाला पौराणिक महत्त्व असल्यामुळे येथे पितृपक्षात आणि इतर वेळीही पूजा आणि श्राद्धाचे विधी पार पाडले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे दीपोत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्यावेळी हा संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघतो. वाराणसी येथे होणाऱ्या गंगा पूजेशी सामर्थ्य सांगणारी महाआरती देखील आयोजित केली जाते. काही वर्ष इथे बाणगंगा संगीत महोत्सव देखील भरवला जायचा. तलावाच्या एका काठावर कलाकारांसाठी पाण्यावर बांधलेला मंच आणि समोरच्या बाजूला पायऱ्यांवर रसिकांना बसण्यासाठी व्यवस्था केली जात असे. रात्री चंद्र आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात गायकांच्या कलाकारीने हा परिसर संगीतमय होऊन जात असे. संगीताचा अशा प्रकारे रसास्वाद घेणे ही श्रोत्यांसाठी पर्वणी आहे. तर मग वाळुकेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया. तुमच्या धकाधकीच्या जीवनातून शांतता आणि निवांतपणा अनुभवण्याकरता बाणगंगेला नक्की भेट द्या. अशीच वेगवेगळी माहिती मिळवण्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.